भंडारा के सामान्य अस्पताल में हुए हादसे पर भंडारा के पालक मंत्री विश्वजीत कदम इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि ये घटना बेहद ही दुखद है, इस मामले की कड़ी जांच की जाएगी। 7:30 दरम्यान जसा मला निरोप आला, सांगली जिल्ह्यातनं आज तातडीने मुख्यमंत्र्यांशी संबंधित आपल्या भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी असतील, पोलीस प्रमुख, SP असतील, या सगळ्यांशी मी सातत्याने सकाळपासून संपर्कात होतो। आदरणीय राजेश टोपे साहेबांशी माझा संपर्क झाला। आम्ही दोघेही या ठिकाणी आज इथे पोहोचलेलो आहोत। आम्ही तातडीने आता भंडारा जिल्ह्यात निघत आहोत। प्रथमतः तर मी निश्चितपणे ज्या ह्या अत्यंत वाईट आणि दुर्दैवी प्रसंगामध्ये ही घटना घडली त्यात ज्या बाळांचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो। त्यांच्या पालकांच्या, त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी हे राज्याचं महाविकास आघाडी सरकार, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या या दुःखात सामील आहोत। त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहणार आहोत। की जी काही घटना घडलेली आहे ह्याचं आदरणीय टोपे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की रात्रीच्या दुर्मिळास जो शॉर्ट सर्किट झाला त्याच्यामुळे ही आग लागलेली आहे आणि त्यात 10 ही आपली बाळं, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 7 बाळांना वाचवण्यामध्ये तिथल्या स्थानिक हॉस्पिटलचे जे काही कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस आहेत त्यांना यश मिळालेलं आहे। निश्चितच ही अत्यंत गंभीर आणि वाईट घटना आहे आणि ह्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश मी जिल्हाधिकारी आणि संबंधित खात्यातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। आणि ह्यातनं जसं टोपे साहेबांनी सांगितलं, एक बोध घेऊन निश्चितच पुढे स्ट्रक्चरल ऑडिट असेल, इलेक्ट्रिकल ऑडिट असेल, शासकीय इमारतींचं, विशेषतः हॉस्पिटलचं यापुढे केलं जाईल भंडारा जिल्ह्यातल्या। आणि जे काही 7 बाळ आहेत त्यांचीही काळजी घ्यावी, आरोग्याचं संरक्षण करावं, ह्या संबंधितल्याही सूचना आम्ही दिलेल्या आहेत।